अरे आज आंघोळ करणार की नाही? चित्रा कुठे? ती अक्का तुमच्या त्या निराबाई सगळ्या व्याख्यानाला गेले आहेत. गेली? हो. अहो मला आंघोळ नाही का करायची? किती वेळ झाला? अरे तेच तर मी तुला सांगायला आले, तुझं लक्ष कुठं आहे? अरे खरंच आंघोळीला बोलवायला आला होता नाही का? पाणी काढले? हो. चला. मॉर्निंग फादर. कसं काय आम्हाला नव्या आईसाहेब आणल्यात म्हणे? दॅट्स गुड. बरे आओ पाहता काय? थँक्स तरी द्या. साधा ए तिकीट सुद्धा पाळत नाही तुम्ही. तुम्ही नुसती लग्नच करावीच झालं. पंडित तुला काही लाज लज्जा आहे का? काय चुकलो बुवा? नेहरू पिता पुत्रांची गोष्ट माहित आहे वाटतं तुम्हाला. खुद्द मोतीलालजींनी एकदा जवाहीरलालजींना सिगरेट ऑफर केली होती. आज हा जवाहीर मोतीलालजींना ऑफर करतो आहे. वेल बाबा. पंडित तुला असा फाजलपणा करायचा असेल तर आलाच तसा परत जा. नो 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 डॅडी, मला परत जाण्याची बिलकुल घाई नाही. वेल श्रीमती गंगा काकी साहेब. अगं बाई केव्हा आलास रे? ए मेल्या. ओ सॉरी, तुम्ही सिगारेट ओढत नाही का? आमच्या बॉम्बेला बायका सिगारेट ओढतात बुवा. पण ही तुझी बॉम्बे नाही. आय फरकात. दिस इज खेंगापूर ओल्ड रॉटन टाउन. मराठीत बोल ना मेल्या. अरे हे काय परकरणेच नाहीत वाटत. तुझ्या बॉम्बेला पुरुष परकरणेच वाटत. परकर वा, ही बिजारीची नवी फॅशन आहे. अरे पण ह्या घोळात पाय आहेत का तुझे? खाकी गँग चांगल्या तुम्ही होती आज बा तुम्ही. काका कुठे आहेत? आल्यापासून त्यांना मी भेटलेच नाही. पुढच्या माडीत असेल बघ. अगं पंडित ही आलाय. पंडित इथे आलाय. सुनो सुनो पन के कहानी ऐखा. काकी तुझ्या नव्या आईचं आहे. आई साहेब आपल्या या बालकावर कृपा असावी. आपल्या थोरपणानं तू मला धन्य केलंस. तुझा हा वाढता लौकिक पाहून मला फार आनंद वाटतो. बर काका, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोलायचं ना? बोलो की. अरे हो, बरी आठवण झाली. मला एका पक्षकाराच्या कामाकरता जरा बाहेर जाऊन यायचंय. मी 15-1 मिनिटात येईनच परत. मग बोलू आपण अगदी स्वस्तपणानं.
मी बहुधा लवकरच येईन. नाही तरी पण कदाचित फारच वेळ लागेल. आणि पा माझी वाट नकाच पाहू, कदाचित फारच वेळ लागेल. मी येऊ थोडी मदतीला. हे काय नको, काम तरी काय असं. पण तुम्ही तर भारी दमलेला दिसता. काही नको कौतुक करायला, घर कामात बाईसाहेबांनी आजच कुठं लक्ष घातलं. चित्राताई आता 4 दिवस राहणार ना. मी आनंदानं राहिले असते, पण परवा दुसरीकडे व्याख्यान आहे. परत येताना मात्र इथे जरूर येईल.